नमस्कार मी श्रीमती वर्षा आबासा अहिरराव यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय मेहेरून या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझी एकूण सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यामध्ये चार पुस्तकं ही निबंधांवर आधारित आहेत तसंच उर्वरित तीन पुस्तकं इतर विषयांवर आहेत या ठिकाणी या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाची काही क्षणचित्र दिलेले आहेत पुस्तक क्रमांक एक निवडक निबंध हे पुस्तक आमच्या शाळेतच म्हणजे यादे पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित झालं होतं यानंतर पुस्तक क्रमांक दोन निवडक निबंध भाग दोन हे पुस्तक रोटरी हॉल आदर्शनगर जळगाव या ठिकाणी आदरणीय माजी शिक्षणाधिकारी राव गायकवाड साहेब याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय चंद्रकांत भंडारी सर ज्येष्ठ कवित्री आदरणीय माया दुपरताई तसंच आमच्या संस्थेचे आदरणीय सर्व माननीय पदाधिकारी माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक आणि इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले यानंतर पुस्तक क्रमांक तीन निवडक निबंध भाग तीन हे पुस्तक जयभवाने शिक्षण मंडळ संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले याबरोबरच पुस्तक क्रमांक चार निबंध पुष्प हे पुस्तकसुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी डायटचे प्राचार्य माननीय श्री झोपेसाहेब माननीय व्ही स्कूलचे संचालक प्रफुल्ल सर इटवॉचचे अध्यक्ष आदरणीय भरत शिरसाट सर आणि इतर मान्यवर तसेच आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक व इतर शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत हा प्रकाशनाचा सोहळा पार पडला नंतर पुस्तक क्रमांक पाच श्री पुरुष समानता पुस्तक क्रमांक सहा माझी गुरु माझी कल्पतरू हे पुस्तक माझ्या आईच्या जीवनावर आधारित आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये आम्ही जो प्रकल्प सादर केला इंडिया बांगलादेश टेलिकोलॅबरेशन या प्रकल्पाचं पुस्तकामध्ये रूपांतर केलं आणि ते प्रकाशित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आदरणीय श्रीपाल सबनी सर याबरोबरच आदरणीय शुक्राचार्य गायकवाड सर इटवॉटचे अध्यक्ष तसेच समता शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री भरत शिरसाट सर आदरणीय प्रदीप पाटील सर आमच्या शाळेतील माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद याबरोबरच आमचे सर्व नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा प्रकाशनाचा सोहळा अतिशय भव्य दिवसा पार पडला सर्वांना धन्यवाद